पंतप्रधानांच्या सभेनंतर आता बातमी आहे राहुल गांधींसंदर्भातली. राहुल गांधींनी अमेठीमधून अर्ज दाखल केला होता आणि तो उमेदवारी अर्ज वैध असल्याची माहिती कळते. निवडणूक आयोगानं राहुल गांधींची उमेदवारी वैध ठरवल्याची देखील आताची एक प्रमुख बातमी आपल्या हाती येते. आताची एक महत्वाची बातमी आणि त्याच्याविषयीचे अपडेट्स घेणार आहोत प्रशांत यांच्याकडून. प्रशांत, आताचे अपडेट्स. खास करून जर बघितलं राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने तक्रार करण्यात आली होती की राहुल गांधी हे इंग्लंडची नागरिकत्व त्यांच्याकडे आहे, म्हणजे युनायटेड किंगडम ज्याला आपण ब्रिटन संबोधतो तिथलं त्यांच्याकडे नागरिकत्व आहे आणि ज्या व्यक्तीकडे परदेशाचं नागरिकत्व असतं तो व्यक्ती भारतात निवडणूक लढू शकत नाही असा नियम आहे. असं असताना यांना निवडणूक लढण्याची परवानगी का देण्यात आली अशा प्रकारचा अशा प्रकारची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस दिला होता राहुल गांधींना. राहुल गांधींच्या वतीनं या संदर्भात त्यांच्या वकिलाच्या मार्फत शपथपत्र दाखल करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आतापर्यंत आलेल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे भारतामध्येच राहुल गांधी यांचा जन्म झालेला आहे, त्याचे अनेक पुरावे त्यांनी दिलेले आहेत, जन्माचा दाखला वगैरे दिल्यानंतर त्यांच्या संदर्भात जी तक्रार होती ती नाकारण्यात आलेली आहे. त्यामुळे आता त्यांचा अमेठीतील जो अर्ज आहे, खास करून उमेदवारी अर्ज, तो वैध ठरवण्यात आलेला आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की एक प्रकारे त्यांच्या उमेदवारीवरती जी संभाव्य चिन्ह निर्माण झाले होते, काळे ढग निर्माण झाले होते की त्यांची नाकारला जाऊ शकते अशावेळी आता तो वैध ठरल्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा अर्ज मान्य झालेला आहे आणि आता अमेठीतून ते काँग्रेसचे उमेदवार असणार आहे. निश्चितच, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघते निवडणूक आयोगानं राहुल गांधींची उमेदवारी अखेर वैध ठरवलेली आहे.